आत्ता आम्ही शेण काढून टाकायची जी समस्या आहे शेतकरी, त्याच्यावर उपाय शोधलेला आहे. DC ऑपरेटेड काउडंग कलेक्टर मशीन तयार केलेलं आहे. ही गरज असण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यापैकी महत्त्वाची दोन कारणं आहेत की या कामासाठी मजूर मिळत नाही म्हणून ह्या कामात वाढ होत नाही. सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली ह्या कामापासून दूर जात आहेत. नववधू वगैरे मुली ज्या शेतकऱ्याच्या घरी जात आहेत त्यांना हे काम आळीपाळीनं करायला लावलं जातं किंवा मग इच्छेविरुद्ध पण करायला लावलं जातं आणि त्याच्यामुळे क्रेसेस तयार होतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे मला गरज वाटली की हे एक समस्या आहे, आपण सोडवली पाहिजे. माझ्या घरीच प्रसंग झाला होता. माझी पुतणीलाच तिला म्हणजे तिचं घर मोडलं ह्या शेणाच्या कामामुळे. त्यानंतर तुम्ही असा निर्णय? त्याच्यानंतरच हा निर्णय घेतला. माझं आधीचं स्किल होतं, मी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनशी आधीच जुळला होतो गेली 12 वर्षापासून. आणि आयडिया टू प्रोडक्टपर्यंत कसं जायचं ह्याचा प्रवास आधीच मला माहीत झालेला होता. त्याच्यानुसार एक समस्या समोर आल्याच्यानंतर त्याच्यावर विचार करून आम्ही आयडिया शोधली आणि आयडियाच्या नंतर कसं याचं प्रोडक्टपर्यंत स्किल डेव्हलप करायचं अनेक संस्थांनी मदत केली आणि त्या पद्धतीने आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत. सुरुवातीला आम्ही लाकडाचे पार्ट वापरले, स्थानिक स्तराला जे रबरी बेल्ट मिळतील ते बेल्ट वापरले, लाकडाच्याच पुल्या वापरल्या, छोटीशी मोटर स्थानिक स्तराला मिळेल तीच वापरली. त्याच्यावर जवळपास 10 वेळा आम्ही असं कमी जास्त केलेलं आहे आणि आज रोजी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. याच्यामध्ये कसं आहे की कन्व्हेअर सिस्टम आहे. जसं की आमची आजीबाई लहान बाळाची शी काढताना एक आडवा पत्रा आणि एक उभा पत्रा वापरून आडव्या पत्र्यावर उभ्या पत्र्यानं घाण सारून घ्यायची, तो कन्सेप्ट आम्ही बाइंडिंग केलेला आहे आणि त्याच कन्सेप्टवर आम्ही पेटंट पण केलेलं आहे. आता आमचं प्रोडक्ट पुण्यामध्ये आहे. कात्रज गुजरवाडी आहे, तिथे खोपडेसर म्हणून आमचे पार्टनर आहेत आणि इथं विद्यापीठाचं पण मार्गदर्शन होतं आम्हाला आणि सध्या तिथंच आमचं प्रोडक्शन चालू असल्यामुळे तिथंच मशीन मिळतं आम्हाला, देऊ शकतो आम्ही. मशीनची किंमत काय आहे? किमतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर कसं आहे की आम्ही 2-3 मॉडेल विकसित करतो आहे. जनावरांच्या संख्येनुसार किंमत असेल. समजा आता हे K2 मॉडेल आहे तर हे जवळपास 200 ते 300 जनावरांना सफिशियंट आहे. एक K1 मॉडेल आहे ते 100 ते 150 जनावरांना सफिशियंट आहे आणि आता आमचं तिसरं मॉडेल चालू आहे ते 50 जनावरांसाठी. त्याची किंमत असेल 50,000 आत. त्याची किंमत आहे 80,000 रुपये आणि K2 मॉडेलची किंमत आहे 88,000 रुपये. 12% GST घेतो. सगळ्यात जास्त ज्याच्याकडं 50 जनावरच्या पुढं जास्त आहेत, 75 जनावर आहेत, 100 आहे, 150, 200, 300, 400 जनावर आहेत, जसं की गोशाळा असेल किंवा दुग्ध व्यावसायिक लोक असतील यांच्यासाठी जास्त उपयोगाचं आहे. पटापट 1 मिनिटामध्ये जवळपास 1 क्विंटलपर्यंत शेण भरायची तयारी आहे त्याची. दुसरी गोष्ट, जर समजा 50 जनावरं असतील, 25 जनावर असतील तर 1/2 मिनिटा प्रति जनावर म्हणजे 100 जनावराचा गोठा जर असेल तर 30-40 मिनिटामध्ये होऊ शकतो. तर सध्या शेतकरी खोऱ्यानं फावड्यानं काढतात, त्या पद्धतीनं यानं व्यवस्थित काढता येतं. दुग्ध व्यवसायात पुढे यायला पाहिजे, गोशाळ्याच्या गाई पाळल्या पाहिजेत आणि शेण काढायच्या कटकटी आम्ही मिटवलेल्याच आहेत.